नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महायुतीमध्ये सध्या जे चलबिचल चालू आहे, अजयदादा गट असेल, भारतीय जनता पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, या तिन्ही पक्षांचे प्रवक्ते असतील किंवा नेते मंडळी असतील हे एकमेकांवर तुटून पडत असतात. पण मेन महत्वाचं कारण म्हणजे जी नैसर्गिक युती नाही, अनैसर्गिक युती आहे, ती युती म्हणजे अजितदादाला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला महायुतीमध्ये घेऊन झालेली चूक ती महायुतीच्या नेत्यांना तसेच अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा लक्षात आलेली आहे. मित्रांनो, त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. खरंच अजितदादा विधानसभेच्या अगोदर महायुतीमधून बाहेर पडतील का, त्याबद्दल आपण थोडक्यात विश्लेषण करणार आहोत. मित्रांनो, मी ज्योतिबा आणि आपण पाहतात अप्पा 24 महाराष्ट्र. मित्रांनो, कालच दोन नेत्यांचे वक्तव्य आले. पहिला नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आताचे आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत, यांचं म्हणणं असं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाबरोबर आपलं कधीही पटलं नाही. त्यांच्यासोबत मीटिंग घेताना आम्हाला ते जमत नाही आणि बाहेर आल्यावर उलटी करावी लागते. हे मित्रांनो एका नेत्याचं वक्तव्य आहे, एका जबाबदार नेत्याचं आणि मंत्र्याचं वक्तव्य आहे मित्रांनो. परंतु ते झाले. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते असणारे गणेश हाके यांनी सुद्धा कालचं हे वक्तव्य केलं गेलं आणि अजितदादाला माहितीमध्ये घेतलं ते आमचं दुर्दैव आहे मित्रांनो, असं त्यांचे वक्तव्य समोर आलं. आणि त्यांचं म्हणणं असं पण होतं की अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी लोकसभेला आमच्या खासदाराचा कधीही प्रचार केला नाही किंवा फायदा झाला नाही, उलट त्याचा तोटाच झाला असं गणेश हाके यांचं म्हणणं आहे मित्रांनो. मित्रांनो, गणेश हाके हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते आहेत मित्रांनो, त्यामुळे ही अत्यंत मोठी घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समजू शकतो मित्रांनो. कारण असे महाराष्ट्राच्या चर्चा आहे की भारतीय जनता पक्षालाच काही पण करून अजितदादा गटाला महायुतीमधून बाहेर काढायचं आहे, त्याची सुरुवात सध्या महायुतीचे नेते मंडळी करत आहेत की काय, अशी एक राजकीय वर्तुळात चर्चा आहे मित्रांनो. कारण अजितदादा गटामध्ये अजितदादा गट भारतीय जनता पक्षामध्ये किंवा युतीमध्ये आला त्याचा पहिला तोटा झाला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये माढ असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, बारामती असेल, तसेच मराठवाड्यातील जालना असेल, बीड असेल, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पराजित झाले मित्रांनो. ही सल कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या मनात आहे मित्रांनो. कारण अजितदादाला महायुतीमध्ये घेण्याचं एकमेव कारण होतं की भारतीय जनता पक्षाचे किंवा महायुतीचे जास्तीत जास्त खासदार लोकसभेमध्ये निवडून जातील हा एकमेव अजेंडा घेऊन भारतीय जनता पक्षाने त्यांना महायुतीमध्ये सामावून घेतलं. परंतु झालं उलटच मित्रांनो. त्यामुळे तीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणूक होऊ नये म्हणून आतापासून कार्यकर्ते किंवा नेते मंडळी आपल्या पक्षश्रेष्ठीकडे विनवणी करत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या सोबत घेऊ नका. दुसरी मागणी अशी आहे मित्रांनो, कारण असे अनेक मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत ते गेल्या विधानसभेला निवडणुकीमध्ये उमेदवार होते. परंतु अजितदादा गट सामील झाल्यामुळे त्या ठिकाणी अजितदादा गटाला तो मतदारसंघ सुटू शकतो आणि आमदारकीचं तिकीट भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सुटू शकत नाही मित्रांनो. त्यामुळे त्यांची ते एक दुखणं आहे मित्रांनो. तेच गणेश हाके हे अहमदपूर विधानसभा मतदारसंघामधून येतात, ते गेल्या विधानसभेला त्या जागेवर उमेदवार होते. परंतु सध्याचे त्यांच्या विरुद्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत, त्यामुळे त्यांना दुखणं हे साहजिकच आहे मित्रांनो. परंतु हे फक्त एका मतदारसंघापुरते नाही, जवळपास 30 ते 35 मतदारसंघाच्या
मतदारसंघामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हेच आहे मित्रांनो, की काही पण करून आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे किंवा आपल्याला तिकीट मिळालं पाहिजे, परंतु अजितदादामुळे अडचण होते, त्यामुळे कार्यकर्ते हे आपल्या पक्षाच्या कानावर घालत असतात, परंतु पक्षश्रेष्ठी सुद्धा त्यांचं ऐकत नसल्यामुळे ते उघड उघड आता सध्या बोलत आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्हाला काय वाटते, खरंच अजितदादा गट किंवा येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी माहिती म्हणजे बाहेर फेकला जाऊ शकतो की काय, अशी जी शक्यता आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हा. जर आपला जर चॅनल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.